जय हिंद पोलीस भरती करणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, तसेच महाराष्ट्रातील भावी अधिकाऱ्यांनो, मित्रांनो, राज्यामध्ये लवकरच पोलीस भरती अशी अनाउन्समेंट झाली. मित्रांनो, ही अनाउन्समेंट नेहमीच आहे, या गोष्टीच्या नेहमीच आहेत. राज्यात लवकरच पोलीस भरती, राज्यात येत्या काळात लगेच पोलीस भरती, राज्यात पोलीस भरतीला सुरुवात, अशा अनेक बातम्या पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मन चलबिचल करतात. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यामध्ये सद्यस्थितीला पोलीस भरतीसाठी 12,000 जागा. त्याच्यासाठी त्यांनी सांगितलंय की 7,200 जागा पहिला टप्पा, 7,200 जागा पहिला टप्पा. मित्रांनो, पण या टप्प्यासाठी हा जो टप्पा आहे 7,200 जागा, मग त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकाला लेखी का ग्राउंड, अशी कोणतीही अनाउन्समेंट नाही. भरती करणारी मुलं ही सामान्य कुटुंबातील आहेत, गोरगरीब कुटुंबातील आहेत. भरती करणारी मुलं ही सामान्य कुटुंबातली आहेत, गोरगरीब घरातील आहेत. मनामध्ये संभ्रम निर्माण होतो की पहिल्यांदा लेखी आहे का ग्राउंड आहे, याचा काहीतरी निर्णय घ्या, याचा काहीतरी जी आर काढा, याचं काहीतरी स्टेटमेंट पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर मांडा. तुम्ही 7,200 पदांची भरती करताय, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, करा. पण प्रत्येक वेळेस टायटल असतो राज्यात, लवकरच पोलीस भरती. टायटल काय असतो? राज्यात लवकरच पोलीस भरती. हा टायटल कित्येक दिवस ऐकतायत मुलं. काही मुलांचे एज लिमिट संपत आहे, ती मुलं स्पर्धेच्या काठावर उभे आहेत. अनेकांचे मोठे मोठे प्रश्न आहेत, आर्थिक स्थिती बळकट लागते, स्वतःच गाव सोडायचं, बाहेर गावामध्ये जाऊन अभ्यास करायचा, त्या ठिकाणी स्टेबल राहायचं, अभ्यासामध्ये टिकून राहायचं, सरकारने उठायचं आणि नेहमीच म्हणायचं राज्यात लवकरच पोलीस भरती. मला वाटतंय राज्यात लवकरच पोलीस भरती अशी 20 ते 22 वेळेस बातमी येऊन गेली असेल या वर्षामध्ये. टोटल 20 ते 22 वेळेस अशी बातमी आली असेल की राज्यात लवकरच पोलीस भरती, 7,200 जागा पहिल्या टप्प्यात, भरतीला लगेच प्रारंभ करतोय. मार्च अखेर पोलीस भरती, एप्रिलच्या सुरुवातीला पोलीस भरती, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पोलीस भरती. पोलीस भरती घ्यायची काहीतरी एक स्टेबल निर्णय घ्या तुमचा. विनाकारण विद्यार्थ्यांची मनस्थिती खालावत चाललेली आहे. एकतर कोरोना काळामुळे भरती नाही, काही भरती झाल्या त्यात देखील विद्यार्थ्यांना घोटाळ्याला सामोरे जावं लागलं. अशा अनेक गोष्टी आहेत, त्या गोष्टीमुळे काय होतं, विद्यार्थ्यांचं मानसिक खच्चीकरण. याच्यामध्ये काय घ्यायचं, येणाऱ्या पोलीस भरतीसाठी काय महत्वाचं आहे, प्रथम लेखी आहे का ग्राउंड आहे, याचा विचार करा, याच्यावर एक निर्णय घ्या, याच्यावर शिक्का मारा. त्याच्यावर सिक्का मारल्यानंतर पोलीस भरती जाहीर करा. पोलीस भरती घ्या, आनंदाची गोष्ट आहे, लगेच घ्या, काही हरकत नाही. पण एक निर्णय घ्या की ग्राउंड अगोदर की लेखी अगोदर. हा एक सर्वात मोठा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्न आहे की ग्राउंड अगोदर की लेखी अगोदर. आम्हाला आजपर्यंत भरपूर कॉल झाले, भरपूर जणांनी विचारलं की सर काय अगोदर होणार आहे, ग्राउंड की लेखी, तुमचा अंदाज काय? आपला अंदाज काय असू शकणार आहे? आपला अंदाज जो असेल, पण मला सांगा, आपण त्यांच्या पुढे जाऊ शकणार आहोत का? त्यांनी जर निर्णय घेतला नाही लेखी अगोदर, तर आपण काय करू शकतो? आपण काय करू काय शकणार? आपण करू काय शकणार? आपण त्यांनी सांगितलं ग्राउंड आधी, ठीक आहे, पण असं काहीतरी करा, अशी काहीतरी एक निर्णय घ्या. हा जर तुम्ही निर्णय घेतला तर येणाऱ्या काळात पोलीस भरती चांगली राबू शकते. पोलीस भरती विद्यार्थ्यांना खूप उत्साह, विद्यार्थ्यांना असं वाटतं की केव्हा भरती निघते, केव्हा मी भरती होतोय, केव्हा माझ्या लिस्टमध्ये नाव येते. अभ्यास करतायत मुलं, भरपूर अभ्यास करतायत मुलं,
मग त्यांच्या मनाशी खेळू नका, अजिबात असा प्रयत्न करू नका. तुम्हाला भरती घ्यायची स्टेटमेंट एकदा द्या. तुम्ही प्रत्येक महिन्याला स्टेटमेंट आहे, भरती निघते लवकरच, भरती येणाऱ्या काळात मोठी पोलीस भरती, मार्च अखेर पोलीस भरती, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पोलीस भरती, अशा अनेक स्टेटमेंट आजपर्यंत तुमचे येऊन गेलेले आहेत, पण त्याच्यावर अजून 1% सुद्धा अमल झालेला नाही. तुमच्या त्या संभाषणावर, तुमच्या त्या निर्णयावर 1% सुद्धा अमल झालेला नाही. तो करा महत्वाचं लेखी अगोदर की ग्राउंड अगोदर, याचा जी आर काढा. आणि आय एम पी माहितीमध्ये ग्राउंड किती मार्काचं हे देखील महत्वाचा प्रश्न. ग्राउंड 100 मार्काचं असेल, ग्राउंड 100 मार्काचं असेल की पहिलंच ग्राउंड आहे, या पण गोष्टी क्लिअर करा. विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की काय करायचं आपण, नेमक कोणत्या दिशेने धावायचं. लेखी अगोदर असेल तर विद्यार्थी प्लॅन करतात, नियोजन करून अभ्यास करतात. जर ग्राउंड असेल तर विद्यार्थी कोणत्या गोष्टीला किती वेळ द्यायचा ठरवतात. त्याच्यामुळे काय करा, त्याच्यामुळे पहिल्यांदा मायबापा हो सरकारला सांगतो, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी निर्णय अगोदर घ्या, नंतर अमल करा. तुमचा निर्णय गरजेचा आहे, तुम्ही निर्णय घ्या. विनाकारण उगजत पोलीस भरती, लगेच महापोलीस भरती, मोठी पोलीस भरती, पुढच्या महिन्यात पोलीस, अशा बातम्या नका देऊ, असं स्टेटमेंट मीडियावर गाजण्यासाठी देऊ नका. विनाकारण मीडियावर गाजण्याचं स्टेटमेंट देऊ नका. घ्यायची तर घ्या, निर्णय घ्या. लेखी अगोदर, ग्राउंड अगोदर, ग्राउंड किती मार्कायचं, असे अनेक निर्णय आहेत, ते निर्णय घ्या, त्यानंतर पोलीस भरती राबवा. महत्वाचं म्हणजे मित्रांनो, प्ले स्टोअरला आपलं ॲप आहे सूर्यपुत्र करिअर अकॅडमी, त्याच्यावर टोटल विषयांचं शिक्षण दिलं जातं. ॲप डाउनलोड करून घ्या, आणि महत्वाचं म्हणजे तुमचं ॲडमिशन आत्ताच आणि लगेच करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.